तरंगा जो हंगा सगले गांवकारी मंडल पांच पंचायतान सगले जान हंगा आयो आसा तशेंच आमची मूळ पुरुषाची पालखी आमी हाडलेली आसा हांगा आनी सगळो गांव जमान हांगा आमी ही उत्सव साजरो करता. हे तीर्थ आसा आयचे ते तीर्थ गेल्या उपरांत सगळी रोगराई नष्ट जाता. पयलीं आमी देवाचे तरंगा स्नान करतो ब्राह्मणाचे भाशेन देवाचे पुजा पाठ जाता तेच्या उपरांत आमी तरंगा येवन तरंगा स्नान करतो देवातली जी मुर्ती आसा त्या मुर्तीचें स्नान जाता तेच्या उपरांत आमचे गांवांतलो लोक आसा आमचे गांवकार आसा अन्य मानकारी आसा सेवेकारी आसा ते सगळे ह्या देवाचं दर्शन घेतात तीर्थ स्नान करतात आनी सगळ्यांक तेचो तीर्थाचो लाभ जाता. आयची जी पर्वणी आसा ती 3 वर्सां उपरांत आयची येयल्ली आसा. हे अवणुके चवथ्या वरांत हेच्या पयलीं 3 वर्सां पयलीं येयल्ली ही पर्वणी सादारण 2 ते 3 वर्सांनी अशी येता. ह्या पर्वणीक अशें म्हणटात की आमच्या समुद्रांत जे महादेवाचे तीर्थ आसा ते येता आनी त्या तीर्थान न्हांवपा खातीर आयज तुमी पळयता आसतले सगळे आमच्या लोकांची गर्दी जमलेली आसा आनी हे तीर्थान न्हांवप हे कुंभमेळ्याक जे न्हाता जे न्हातात तितकेच पुण्य आयच्या ह्या स्नानान लोकांक मेळटा. त्यामुळे आयज हे सगळे लोक आमच्या गांवचे येयल्ले आसात त्याच बरोबर आमच्या गांवचे देवाची तरंगा येयल्ली आसात आमच्या गांवाचे दिगेची पालयेच्या गांवची पालखी येयल्ली आसा तरंगा येयल्ली आसात वारखंड गांवचे तरंगा पालखी येयल्ली आसात आनी हो जो मेळा जो भरता हो भक्तिमय मेळ आसा आनी ह्या मेळ्यान जे आयज हे आमचे स्नान करतात तांकां पुण्य मेळटा अशें म्हणटात. त्याच बरोबर आयच्या ह्या उत्सवान जे आमचे लोक हिंदू लोक वारलेले आसतात त्यांची अस्थी सुद्धा आयज विसर्जन करतात अशें म्हणटात की ह्या योगाक अस्थी विसर्जन करप हेजे पुण्य जे आहा ते एका संगमाच्या तिटाचेर अस्थी विसर्जन करतात इतकेच पुण्य आयच्या ह्या दिसाक मेळटा. त्यामुळे ह्या आयच्या उत्सवाक तुम्ही सगळ्यांनी पयले आसतले लोक व्हडल्या उमेदीन येतात आणि स्नान करतात. 4 वर्सांनी येयला महापर्व जसे की आमकां काशी वचपाची गरज ना त्याच पद्धतीचे आयज तीर्थ जाल्ले आसा ते लोकांनी लाभ घेवंक जाय. थोड्या लोकांक खबर ना की हांगा कित्याक लागून भरता ही तूं बेश्टेच लोक धांवता पण खरें कारण तेचे हांगा लिंग आसले पुरातन कालात पांडव घाली न्हे ते आतां गायब जाल्ले आसा त्या खातीर हांगा सोमवती भरता. हरमाला प्रसिद्ध अशी सोमवती ही 4 वर्सांनी किंवा 5 वर्सांनी किंवा 10 वर्सांनी एकदा येवप ह्या अशा पवित्र स्थानान हांगासर आमी जमल्यात. ह्या आजच्या ह्या वेळेत हांगासर 2-3 ठिकाणचे तरंगा म्हणटात ती हांगासर येवप पालखी येवप आणि आयज हांगासर न्हांवप म्हणजे जी कितें आमी वायट कामां केल्लीं आसात जी ताका आमी जी पापां म्हणटात ती पापां धुवन वयतात अशें एक लोकांचें हें आहा. ताका लागून सगळे हांगासर कितलेशेच लोकांनी हांगासर येवन आज पवित्र अशें स्नान केल्लें आसा. जसो वयर आतां जो कुंभ मेळावा चालू आसा त्या पद्दतीचो एक मिनी कुंभ मेळावो असो हांगासर आमी म्हणूंक शकतात. कारण हांगा जे आमची जी तरंगां आसतात ताका नमस्कार करून पयलीं हांगासर येवन स्नान करप तेच्या नंतर भटजी जे बसल्यात तांकां घेवन त्या तरंगांची आमी पुजा करतात आनी असो हो साधारण प्रकार आसा. सोमवती महोदय पौष म्हयन्यांतली जी अमवाशा आसता ताका जो पर्व आसता त्या पर्वाच्या तीर्थस्थान म्हणून ह्या समुद्रात येता अशी एक आख्यायिका आसा. सगळ्या नद्याचा पाणी हयसर येवन सामावता आणि हे पवित्र स्नान हयसर लोकांक करूंक मेळटा असो सोमवती महोदय पर्व जवळ जवळ साधारण 3-3 वर्सांनी हो योग येता. त्या वेळार आमच्या गांवची जी देवाची तरंगा आसत पालखी आसता तांकां समुद्र स्नान करून स्नान करतात आणि त्यांचा तीर्थ म्हणून लोक भक्तिभावान प्राशन करतात आणि एक मोठा उत्सव म्हणून येतो एक पारंपरिक हयसर जाता आणि बहुतांशी आजूबाजूच्या गावातले पंचक्रोशीचे लोक हो योग मानून उपस्थिती लायतात आणि देवाचो आशीर्वाद घेतात. सोमवती अमावस्या जी आसा ती वर्सांसून 3-4 वर्सां एकदां येता आणि ह्या सोमवती लोक मोठ्या संख्येन आजूबाजू परिसर लोक जे आसात पाले जावं केरी जावं हरमल जावं ह्या भागातले लोक मोठ्या संख्येन येतात आणि स्नान करतात आणि स्नान घेऊन त्यांना एक असं म्हणतात की स्नान केल्या उपरांत की त्यांचे जे काही त्यांना पुण्य मेळले आणि पाप जे आसा न्ही ना तसे म्हणतात लोकांची श्रद्धा आसा. समुद्र किनारी आज मोठा सोमवती महोदय पर्व हो 3 वर्सांनी येयल्लो आसा आणि अशा पद्धतीचे जे महोदय आसात
ज्या समुद्राक समुद्राचं जे पाणी असा त्या समुद्राच्या पाण्यात तीर्थ येतात. ह्या दोन 3 वर्षांनी मागच्या वेळी येला आणि त्याच्या पहिली 10 वर्षांनी येला अशा पद्धतीचं हे चालू असतात. आणि अशा वेळी मोठ्या प्रमाणात जे भाविक असत जे मांद्रे भाग मांद्रे हरमल मोरजी केरी पाले ह्या भागाचे लोक त्याच पद्धतीने पेडणे तालुक्यातील इतर गावातले वारकण हसापूर इब्राहमपूर या भागाचे लोक येऊन तीर्थस्नान करतात. आणि मोठा महत्त्व या आयच्या या उत्सवात असा व एक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाता. आणि ही एक परशुराम भूमी असा आणि ह्या परशुराम भूमीक महत्त्व असा. आणि ह्याच जागेर आज ज्या जागेर हरमला मोदी महोदय पर्व भरता थंय आज एक निज आसला. हेज्या पूर्वी रामायण महाभारत हे जावन गेले त्यावेळी एक लिंगची स्थापना असली. आज आम्ही हरमल बीचाचेर पावलेले असा. सोमवारी ह्यो जो प्रकार जो असा ह्यो मोठ्या प्रमाणात थंयसर मनयलो जाता. हांगा जी पालयेची तरंग आसतली त्यांची पालखी आसतली किंवा रवणा देवाची तरंग आसतली आणि त्यांची पालखी आसतली किंवा वारखंडची पालखी आणि तरंग अशा पद्धतीची आयज हे सगळे ह्या समुद्र किनाऱ्याचेर येवप आणि देवांचे पहिले स्नान जावप आणि स्नान झाल्या उपरांत मागीर जे भाविक जे असा भक्तगण जे असा ते मागीर स्नान करतात. आणि ह्या जो ह्यो जो दर्या असा ह्या दर्याचे एक प्रतीक म्हणून तांकां नारळ दिवन मागीर आयच्यान सगळे लोक जे आसा ते स्वच्छ जावप अशी एक परंपरा हयसर आसा. आणि त्याच्या खातीर आयज ही सोमवारी मोठ्या प्रमाणात भरलेली असा. सलग म्हणजे 3 वर्षांनी 4 वर्षांनी काही एकदा 10-10 वर्षांनी सुद्धा ही सोमवारी हयसर पाळली जाता. ती ह्या वर्षात 3 वर्षांनी हांगा जाल्लेली असा.